आणि खऱ्या अर्थाने आमचे विघ्नेश मडवी सर यांचं देखील कौतुक करावं लागेल या स्पर्धेसाठी नवी मुंबईचा गोड आवाज म्हणून आपण देखील दाखल झाला त्याबद्दल बत्तीस शिरा प्रीमियर लीग च्या वतीने बत्तीस शिरा तालुक्याच्या वतीने आपले देखील सरच स्वागत या ठिकाणी आमचे लाडके कॉमेंटेटर जी वंडुसकर अर्थात महाराज आपले देखील सरच स्वागत पहिला चेंडू फुलटॉस फुलटॉल घुटना टेक तमाशा दे काय जबरदस्त फटका आई ए मागच्या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये रिवर्सचा फटका खेळताना विजय पावले रन माफ करा एलबीडब्ल्यू आउट झाले होते तो फटका का खेळला ती एक चूक संघाला सुरेख फटका चेंडू खेळायचा होता ऑफ वर थोडासा टायमिंग मिळत होतो लेग साईड वर चेंडू जातोय जोपर्यंत पर्यंत फील्ड करेल खराब थ्रो म्हंटल तरी चालेल आणि धावसंख्या दोन ने पुढे सरकते धाऊसंख्या पोहोचते आठ वर खऱ्या अर्थाने विचार जर केला फायनलचा थरार नक्कीच बघायला मिळणार आहे सरकार इलेव्हन यांच्या विरोधात डान्सिंग डाउन टू विकेट कदम का इस्तेमाल कवर के ऊपर क्या जबरदस्त फटका रन्स नको मास्टर धन्यवाद खऱ्या अर्थाने डीजे नसेल तर शंकरदा असं वाटत मुलींच कॉलेज आणि डीजे मास्टर देखील कौतुक का करावं लागेल प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत ठीक आहे बॅटिंग करणारा संघ तुमचा बारावा खेळाडू कुठे दोन धावांची पेनल्टी लावण्यात येते धन्यवाद आता नाही आला तरी चालतं आता काय फायदा पेनल्टी लागणार हे निश्चित आहे तरीही या धन्यवाद दोन धावांची पेनल्टी लागलेली आहे धाव संख्या चौदावर विजय रेटरेकर कुठे आहात प्लीज आपण या ठिकाणी यायचंय विजय रेट्रेकर त्यांनाही पेनल्टी लावा आहा खडे खडे खेळणे का शॉट बिना किसी फुटवर के खेलने का शॉट हा शॉट जर बघत असेल तर वीरेंद्र सेहवाग शैलीमध्ये खूप छान खेळतो विजय पावले देखील तो शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय मिस करतोय स्थिर चौदा वर पहिले षटक आहे चार षटकांची मॅच जो कोणी जिंकेल तो तृतीय क्रमांकाचं पारितोषिक थर्ड नंबरचं पारितोषिक तब्बल एक्कावन्न हजार ओ माय गॉड से दुकान खुली छोडी बॉलर लुटकर चला गया, माघून क्लीन बोल्ड, काय जबरदस्त गोलंदाची आयडी त्याने कॉलेज चे गीत वाजवले होते ब्राझील पर्यंत पोहोचले होते परंतु आमचे लाडके पृथ्वीसिंग नाईक बाबा आल्यानंतर थेट मराठीकडे येतोय येस नवीन फलंदाज संतोष ऑन अ परंतु पूर्ण जिम्मेदारी निहल्ला आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल त्याच कारण आहे की मोठा मासा झाडच सापडतो विजय पावले सारखा खंदा फलंदाज टेनिस विश्वातील फार मोठं नाव टेनिस विश्वातील स्टार खेळाडू विजय पावले बॅक टू द पॅव्हिलियन निहाल को टिकना होगा ना केवळ टिकना होगा निहाल कोलना हो लागेल काहीतरी करावं लागेल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन वाघ मॅन फ्रॉम सोनवडे शंकरदादा बॉईज या संघामध्ये खेळणारा हा गोलंदाज ओ माय गॉड आबेल मुझे मार आइए मुझे छक्का लगाइए अशा प्रकारचे चेंडू सारख्या फलंदाजाला अशा प्रकारचे चेंडू टाकाल तर तो, तो दिवसभर चौकी हो आणि षटकार मारेल शॉर्टपीच चेंडू क्रिकेटमध्ये गिफ्ट म्हटलं जातं आणि आज निहालचा वाढदिवस नाहीये गोलंदाज गिफ्ट का देतोय हा फार मोठा प्रश्न आहे एक्कावन्न हजाराची मोहर आहे ही मॅच इतकी सोपी नाहीये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देखील मिळणार आहे ट्रॉफी देखील आहे दुसरा चेंडू तोच फलंदाज ओ माय गॉड यापेक्षा अजून मोठा रोड शो ऑन द रोड टप्पा बाउंस करते सलग दूसरा षटकार निहार च मैट मधुन धावसंख्या पोचते सवीस वर अंग कमीत कमी धावसंख्या तुम्हें रोखा लगे समोर चक्रीवाद उब है विजय पावली चे सहा चेंडू फेस कर माफ करा क्रांति भूमि तुम्हाला कमीत कमी धाव संख्येपर्यंत रोखावं लागेल कारण विजय पावलेचे सहा चेंडू तुम्हाला फेस करायचे तर जितक्या कमी धावत द्याल तितक्या चेस करताना तुम्हाला निश्चित स्वरूपात चांगलं राहणार आहे जर तुम्ही अशा प्रकारे शॉर्टपीच चेंडूवर षटकार खाताल तर मागात पडेल हॅट्रिक लागते की काय सलग तीन षटकार निहाल खेचतोय का हा चेंडू ओ माय गॉड खराब गोलंदाजी वन बाउंस टू बाउंस ओवर द रोप चार धावा आईडीज क्रांती भूमी संघ लीग मध्ये एकही मॅच हरले नव्हते दोन मॅचेस जिंकून दोन मॅचेस टाय केल्या होत्या परंतु सेमीफायनल मध्ये हारचा पत्करा घ्यावा लागला आणि आत्ता देखील विचार जर केला तर धावसंख्या आहे तीस वर नऊ चेंडूच्या समाप्तीनंतर जर पन्नास पंचावन्न धावा झाल्या तर महागात पडेल कारण समोर महाराष्ट्र एक्सप्रेस उभी आहे त्याला देखील झेलायचं आहे ओ माय गॉड ओ माय गॉड खराब चेंडू विचार जर केला तर बाबा रामदेव पहाटे साडेचार वाजता कसरत करून झोपलेत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंपायर कसरत करतात गोलंदाज त्यांना कसरत करायला लावतात धाव संख्या किती एकतीस वर एक गडी बाद खंदा फलंदाज मोठा मासा जाळ्यात सापडल्यानंतर निहाल पूर्णपणे संघाला पुढे आणतोय येस चेक शॉट चिपशॉट म्हटलं तरी चालेल ऑनच्या दिशेने चेंडू जातोय जोपर्यंत थ्रो करेल तोपर्यंत जबरदस्त कॉलिंग या दोन संघामध्ये विचार केला तर कॉलिंग फ्री आहे आणि या दोन मध्ये देखील तितकं चांगलं ताळमेळ बसतंय आणि धावसंख्या दोन ने पुढे सर एक धावसंख्या पोहोचते तेहतीस वर षटकातील दोन चेंडू शिल्लक अत्यंत महागड षटक दोन षटकार एक चौकार पहिल्या तीन चेंडू मध्ये लागल्यानंतर एक खराब चेंडू त्यानंतर दोन धवा आ, आ पुन्हा एकदा शॉट पिच चेंडू परंतु पुल अनसक्सेसफुल होतोय टायमिंग मिस होते आणि ओ माय गॉड क्रिकेट सतर्कतेचा खेळ आहे मागच्या बॉलवर तुम्ही दोन धावा काढल्या होत्या याचा अर्थ असा होत नाही की येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर दोन धावा निघल्या जातील सतर्क फिल्डर होता आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होते फलंदाज संतोष, संतोष। कुठलाही चेंडू न खेळता ओ माय गॉड सेमीफायनल जवळपास से म्हटलं तरी चालेल एकही चेंडू फेस न होता रनआउटच्या स्वरूपात वाद होतोय नवीन फलंदाज आक्रमक गोलंदाज एक ऑलराउंडर म्हटलं तरी चालेल राजू हिरवडेकर मॅन फ्रॉम शिराळा लेजंड खेळाडू आहेत आणि बत्तीस शिराळाला खूप काही यांच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने विचार जर केलात तर या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व युवकांचे प्रेरणास्थान उपाध्यक्ष परमपूज्य स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था बत्तीस शिराळा मानस्री पृथ्वीसिंग नाईक बाबा यांचं देखील आगमन झालंय आणि बाबांचं आगमन झाल्यानंतर स्पर्धेचं वेगळं रूप स्वरूप बघायला मिळतंय पुढील चेंडू गोलंदाज तो स्ट्राईक वर पहिल्यांदा असेल राजू ऑन अ स्ट्राईक ओ माय गॉड सुरेख फटका तैनात आहे करेल ओ oh माय गॉड खराब थ्रो परंतु निहाल कुठली धावसंख्या घेत नाहीये दोन षटकांच्या समाप्तीनंतर एक महागड षटक फेकल्यानंतर धावसंख्या पोहोचते चौतीस वर भारत चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे आणि खऱ्या अर्थाने विचार केला तर अजूनही साई दत्त वॉरियर्स आणि सरकार इलेव्हन देखील सज्ज राहणार आहेत यानंतर मेगा फायनल आणि सरकार इलेव्हन बद्दल सांगायचं म्हटलं तर सलग तिसरी फायनल खेळणार आहेत दोन मानकरी मागच्या दोन्ही पर्वाचे ते आहेत आणि तिसऱ्यांदा फायनल मध्ये आहेत त्यामुळे सरकार इलेव्हन वर देखील नजर राहणार आहे आमचे लाडके शंकरदादा मोहिते देखील या ठिकाणी सज्ज आहेत आता बघूया तर कशा प्रकारे रणनीती आखली जाईल बारा चेंडूच्या नंतर दाऊ संख्या पस्तीस माफ करा पस्तीस वर आहे ओ माय गॉड शॉर्ट पिच चेंडू होता लॉंग लेगचा फिल्डर ओ ओ ओ ओ कॅच झालेली आहे वेलकॉट जबरदस्त कॅच धन्यवाद पारंपरिक संगीताने पाहुण्यांचं देखील आगमन होत आहे आणि संख्या स्थिर पहिल्या चेंडवर राजू सर बाद होत आहेत परंतु निहाल अजूनही स्ट्राईकवर आलेला नाहीये कारण कॅच घेतल्यानंतर नवीन फलंदाज हा स्ट्राईकवरच राहणार आहे निहालचा स्ट्राईकवर येणं गरजेचं आहे धावसंख्या पस्तीस वर सुरेख चेंडू परंतु दुसरी धावायचा प्रयत्न केला जाणार नाही कारण तो फलंदाज ज्याची वाट बघितली जाते आतापर्यंत गोलंदाजाची वाट लावले तो फलंदाज निहाल ऑन अ वर दुसरं षटक अत्यंत महाग्र ठरलं होतं गोलंदाज सचिन याचा ज्याने एकवीस दावा खर्च केल्या आणि सचिन वाघ याने थोडस बॅकफूट वर ढकेल असं म्हटलं तरी चालेल क्रांतीभूमी भिळाशी या संघाला पुढे सरकून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता चतुर चाला गोलंदाज आपल्या पेसने पूर्णपणे फलंदाजाला बीट करतोय आणि आपली छाप सुद्धा या मॅच मध्ये दाखवतोय पास भी होता है जबरदस्त कमबॅक चांगला कमबॅक आणि धावसंख्या पस्तीस वर खऱ्या अर्थाने विचार जर केला तर छत्तीस माफ करा धावसंख्या छत्तीस वर ओ माय गॉड या चेंडूला लॉलीपॉप चेंडू म्हटलं जातं आणि रविवारी फलंदाज लॉलीपॉप खातोय सहा धावा तर <laughs> असं वाटतं जसं बिना मुलींचं कॉलेज जायलाच नको आणि बघायलाच नको खऱ्या अर्थाने डी जे मास्टर आपलं देखील कौतुक करावं लागेल ज्या माध्यमातून आपण प्रेक्षकांचं मनोरंजन करताय संख्या सहा सरकते बेचाळीस वर पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू कीपरच्या वरून डोक्यावरून चेंडू जातोय आणि आउटफिल्ड तेज आहे आणि चेंडू थांबणार नाही चेंडू जातोय सन सन करत चार धावेंवर मला घ्यावीच लागेल ला या ठिकाणी ज्यांनी या स्पर्धेसाठी पाणी केलं ते आमचे लाडके मानश्री विकास भाऊ कारंडे यांना विनंती मंचावर या या ज्यांनी स्पर्धेला पाणी व्यवस्था उपलब्ध करून दिली ते मानश्री विकास भाऊ कारंडे सुरेख फटका कॅच अंतरने किनारा ओ ओ कॅच कोणाची सोडताय हे फार महत्वाचं आहे त्या फलंदाजीने आतापर्यंत तीन षटकार ठोकलेत त्या निहालची कॅच जर सोडत असाल तर तुम्हाला तो निश्चित स्वरूपात सोडणार नाही तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या संख्या सत्तेचाळीस वर खऱ्या अर्थाने विचार जर केला तर विजय पावलेसारखा खंदा फलंदाज बाद झाल्यानंतर निहालने जिम्मेदारी आपल्या खांदावर घेतलेली आहे धाऊ संख्या सत्तेचाळीस वर या डीजी मास्टर डॉक्टर नाईक बाबा तुम्हाला सांगायला लागेल डीजे मास्टरला सारखं सांगायला लागत होतं हे वाजव ते वाजव बाबा तुमची एंट्री झाल्यानंतर डीजे मास्टर सज्जच झालाय घाबरला की काय ओके चला धाव संख्या सत्तेचाळीस वर अठरा चेंडूच्या समाप्तीनंतर वैयक्तिक खेळतोय तीस या धाव संख्येवर सत्तेचाळीस मधील निहाल खेळतोय तीस वर टाळ्यांच्या गजरात स्वागत करा शॉर्टपिच चेंडू होता परंतु पूर्णपणे रोखलं जातं निहाल म्हणतो एक धावीची गरज नाहीये माझ्या बॅटमधून षटकार येत आहेत त्यामुळे पाच पैकी कमीत कमी तीन चेंडू जरी निहालनी खेळणं गरजेचं आहे धावसंख्या सत्तेचाळीस विजय पावले देखील आता थोडीशी राहतची सास घेईल कारण लवकर विकेट गेल्यानंतर चांगली धावसंख्येची गरज होती कारण गोलंदाजी त्यांच्याकडे आहे परंतु गोलंदाजीला साजेचा स्कोर करणं देखील महत्वाचं आहे आणि ती भूमिका ती जिम्मेदारी ज्या फलंदाजीने खांद्यावर घेतली त्याचं नाव निहाल मॅन फ्रॉम शिराळा सुरेख फटका बघूयात कॉमेंट बॉक्सच्या वरती येतोय सहा दावींसाठी मागच्या चेंडूवर सिंगल का नाही घेतली निहाल म्हटलं की मी खेळणार आहे आणि मी का खेळणार आहे तर ता आपल्या ताकदीचा आपल्या काबिलियतचा नमुना पेश करतोय तिसरा चेंडू प्रेशर मध्ये गोलंदाज ओ टायमिंग मिस केले जातोय दुसऱ्या दहावीचा प्रयत्न निश्चित स्वरूपात होणार मिस्पिलच्या जोरावर अमोल माझ्यापडे आरामसे धोरण संख्या पोहोचते पंचावन्न वर निहाल खेळतोय वैयक्तिक चेंडूचा खेळ बाकी आहे तीन चेंडू, चेंडू मध्ये जर दोन षटकार जर लागले तर निहाल ची फिफ्टी होणार आहे परंतु जर आणि तर क्रिकेटमध्ये जमीन आणि वरती आसमान एवढं मोठं अंतर आहे अडतीस नॉट आउट तीन चेंडू शिल्लक दोन षटकार लागत का आज अंपायर कसरत करा भी अपने हाथों को परो की तरह फैलाते तो हुए कहा कि गेंद वाइड है इसे काउंट नहीं किया जाएगा लेकिन एक रन खाते में अर्जित आ चुका है कुल स्कोर स्कोर ऑन कितनी 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 सर किती? चपन। किती? चपन। किती? चपन। अब तक छप्पन दावा संख्या छप्पन तीन चेंडू शेवट चिल्लक या पहले इनिंग ओ माय गॉड व्हाट अ शॉट बासष्ट वर चौवेचाळीस नॉट आउट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट धन्यवाद 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 संगीतकार धन्यवाद पंचेचाळीस धावा नॉटआउट वर खेळतोय निहाल साठी जोरदार टाळ्या दोन चेंडू अजूनही आहेत स्पर्धेच फिफ्टी पूर्ण करतोय का हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता ओ माय गॉड दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का हा फार मोठा प्रश्न आहे फलंदाज 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 एक मिनिट एक मिनिट ह्या चेंडू मी बसून बघेल असं वाटतच नाही एकदा निहाल साठी जोरदार चेंडू आहे चौकार येतोय का षटकार येतोय का बघायला मिळेल मला श्री विकास भाऊ कारंडे यांचा शुभ आगमन या ठिकाणी झालेला आहे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पाणी व्यवस्था करण्यात आली त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतो शुभ आगमन होतोय धन्यवाद शेवटचा चेंडू फोर्टी सेव्हन नॉट Oh ho, ho What a shot! Kai for killing शिराळाकर टाळ्या जोरात झाल्या पाहिजे जीएसटी टाळ्यांना लावलेली नाही याची दखल घ्या एकदा जोरदार टाळ्या फिफ्टी थ्री नॉट आउट निहाल वेल प्लेड धाव संख्या सत्तर धाव्यांची गरज एकाहत्तर माफ करा चोवीस चेंडू आणि एकाहत्तर धावांची गरज संघमालक अरुण दादा मोहिते यांच्यातर्फे पाचशे एक रुपये रोकडा नगद कॅश कुमार भाऊ सावंत अर्थात मालक यांच्या वतीने पाचशे एक रुपये सव्वा किलो सोय झालेली आहे रविवार ओ माय गॉड निहाल वेल प्लेड नाईक बाबा उपाध्यक्ष स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था शिराळा हे कशा शांत बसतील एक हजार रुपये तब्बल दोन हजार घरी गेल्यानंतर आरतीचं ताट तयार असेलच नो डाऊट दोन हजार रुपये क्रिकेटच्या माध्यमातून डीजे मास्टर या एकाहत्तर धावांची गरज चला चला, चला अरुण भाऊ मोते स्पोर्ट्स फाउंडेशन सला विषय आपला खोकला की ठोकला विषय संगीत आहे या संगीतले 3 दिवस भुरळ लावले परंतु शंकर एक मिनिट शंकर दादा दा गाना ऐकले की मला थोडी भीतीच वाटते खोकला की ठोकला आणि ज्याला कब झाला असेल त्याचं काय मरेल ना बिचारा या डीजे मास्टर वावर हाय, रामी पती शिराळ कर हाय नावात पावर हाय रामी पती शिराड कर धन्यवाद 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 बत्तीस शिराळा प्रीमियर लीग या आयोजन कमिटीसाठी साठी सर्वांना विनंती करतोय जोरदार टाळेच्या गजरात स्वागत करा काय दर्जेदार आयोजन टेनिस क्रिकेट विश्वातील चांगल्या आयोजनाला लाजवेल अशाच प्रकारचं आयोजन म्हटलं तरी चालेल बत्तीस शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित बत्तीस शिराळा प्रीमियर लीग दोन हजार तेवीस गोलंदाजी मार्कवर कोण येतो मित्रांनो ज्याने आपलं नाव या बत्तीस शिराळाचं नाव सात समुद्र समुद्रापार पोहोचवलं तोच हा रफ्तार का किंग म्हटलं तरी चालेल महाराष्ट्र एक्सप्रेस म्हटलं तरी चालेल विजय पावले खतरनाक ते गोलंदाज पहिला चेंडू खराब चेंडू खराब चेंडू खऱ्या अर्थाने फलंदाज विचार करत होता की गोलंदाज थोडासा तेच तर गोलंदाज फेकेल तो लेग ब्रेकचा चेंडू होता थोडासा व्हेरिएशन होता आणि पूर्णपणे बीट करून जातोय खराब चेंडू सुरुवात होते श्रीगरेशा होतोय बहुसंख्या पोचते एक वर ठिकाणी बत्तीस शिराचे माजी पंचायत समिती सदस्य तांबे यांच्याकडून देखील निहालच्या खेळीसाठी पाचशे रुपये म्हणजे तब्बल अडीच हजार रुपये आतापर्यंत निहाल साठी लागलेले आहेत निहाल तू खेळत राहा पैशांचा पाऊस चालू आहे परंतु पैशांचा पाऊस चालू असताना विचार करा इन्कम टॅक्स ऑफिसर इथे कुठे लपलाय का तुम्ही पारदोषिक लावाल घरी रेड पडेल असं होतं का म्हणे संख्या एक दोन माफ करा धावसंख्या दोन वर विजय पावले सेट ऑन अ फायर दुसरा चेंडू जबरदस्त चेंडू मित्रांनो पेसने पूर्णपणे फलंदाजाला बीट केलं जाते चेंडू खेळताना देखील थोडीशी कठीणाई येते इतक्या मजबूतपणे रफ्तारने चेंडू फेकले जातात ज्याने संपूर्ण महाराष्ट्र असेल ज्याने संपूर्ण भारतातील फलंदाजाला झकडून ठेवलंय ज्याने बत्तीस शिराचं नाव सातार समुद्रापर नेलं ज्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं तोच हा महाराष्ट्र एक्सप्रेस विजय पावले ओ oh माय गॉड गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र म्हणून चेंडू पकडण्या अगोदर थ्रो करण्याचा प्रयत्न केला होता यॉर्कर चेंडू ज्याला मराठीमध्ये बुंधा म्हटलं जातं हिंदी जाता है जड मे गेंदबाजी इंग्लिश जाता है, है। परफेक्ट यॉर्कर ज्याला गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं तोच हा चेंडू परफेक्ट यॉर्कर दाऊ संख्या चार वर माझे साथी स्कोरर बाळकृष्ण पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत प्रत्येक चेंडूचं विश्लेषण टिपलं जात आहे आहा अमूल माचो बडे आराम से कॅच आउट आईये डीजे दत्त वॉरियर्स आणि सरकारी इलेव्हन स्टेजच्या उजव्या बाजूला सुप्रसिद्ध दुतारी वाजक तसेच फेटेवाले संदीपजी गुरव आराळाचे आमचे उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थान यांचं देखील कौतुक करावं लागेल सुप्रसिद्ध तुतारी वादक तसेच फेटेवाले आमचे लाडके संदीपजी गुरव आराळा यांचं देखील बत्तीस शेरा प्रीमियर लीगच्या वतीने सरचे स्वागत हार्दिक आभार जर तुम्हाला कोणत्या कार्यक्रमासाठी इव्हेंटसाठी जर तुतारी वादक जर हवे असतील फेटेवाले जर हवे असतील तर संदीप गुरव यांच्याशी संपर्क निश्चित साधा नऊ संख्या चार वर या अगोदर चेंडू खेळायचा होता एरोली चेंडू जातो कळंबोली वर प्रहार करायचा oh होता होता ऑफ फलंदाज फलंदाज ओ माय गॉड काय करत फार प्रश्न आहे विजय पावलेचे आतापर्यंत जेवढे चेंडू जेवढ्या संघाने खेळलेत एकानेही प्रहार करण्याचा प्रयत्न केला देखील नाहीये कारण हा एक खौफ आहे असं म्हटले तरी चालेल हे विजय पावले का डर है ऐसा भी कहा जा सकता है की आतापर्यंत चांगले फलंदाज षटकार चौकार आहेत परंतु विजय बरोबर अजून एकही फलंदाजाने मोठा फटका खेळलेला नाहीये मारावे लागतील कारण एकाहत्तर धावा काढायच्या असतील तर ओ माय गॉड माझा आवाज कदाचित ऐकला असेल आणि येस इट्स अ ह्यूज आणि साठ धावांची गरज विचार जर केला ठोके वाढणार आहेत कारण अठरा चेंडू मध्ये साठ धाव करायचे डॉक्टर बाजूला घेऊन बसा हृदयाचे ठोके नीट ऐका रामजी यमगर साहेब गणेश पाटील सर यांच्या हृदयाचे ठोके जरा बारकाईने ऐका हृदयाचे ठोके आहेत पुन्हा एकदा नीट ऐका डॉक्टरांना फोन करा अठरा चेंडू साठ धावांची गरज एटीन बॉल सिक्स्टी रन्स अठरा कुठेच जाऊ नका साठ धावांची गरज ओनली सिक्स्टी क्रिकेटच्या हिशोबाने गोलंदाज अजय मानेच्या पहिला चेंडू फिल्डर तीन फिल्डर येत आहेत स्वतः विजय पावले ओ ओ आतापर्यंत कॅचेस बरेच सुटलेत विजयच्या हातात फेविकॉल लागला का जरा चेक करून घ्या संख्या अस्थिर अकरावर आयएडीजे जे मास्टर डायरेक्ट पाहायच्या पैनजना पर्यंतच गेलेत हळूहळू येतील तोपर्यंत धावसंख्या अकरावर पुढील चेंडू गोलंदाज अपील अपील अपील, अपील इम्पॅक्ट कदाचित कर मिस करत असेल आणि धावसंख्या स्थिर धावसंख्या अकरावर गोलंदाज अजय माने मॅन फ्रॉम वाकुर्डेचा वाकुर, 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 एक जबरदस्त स्टार गोलंदाज अजय माने स्ट्राईक वर खेळते फलंदाज गणेश पाटील मागच्या मॅच मध्ये चौकारांची हॅट्रिक साधली होती तोच गणेश परंतु तो आपला फॉर्म कुठे ना कुठेतरी शोधतोय ओ, ओ, माय गॉड आबेल मुझे मार पिच चेंडू गिफ्ट होता स्वीकार करतोय गेली असावी नाहीतर तिची आठवण तरी येत असावी या दोन पैकी एक काहीतरी नक्की असेल चला प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय कोणी सिरियस घेऊ नका संख्या पोहोचते सतरा पे सतरा कोणसं टीम के उपर आ हा हा पुन्हा एकदा <laughs> धन्यवाद संख्या अठरा वर अजूनही एक्कावन धावांची गरज चेंडू झालेले तब्बल चार ओ माय गॉड लो टॉस घुटना टेक मेरा लंबा छक्का देख काय जबरदस्त फटके पाजी छेरन्स आई डीजे <laughs> सातवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत देखील वाजवलं जात पुन्हा एकदा ओ ओ गुडलेन चेंडू होता बॅटच्या खाली होता स्लॉट मध्ये होता हा चेंडू जर सरळ दिशेने खेळला असता डोक्याच्या वरून खेळला असता गोलंदाजाच्या तर निश्चित स्वरूपात धावा मिळला असता परंतु आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि धाव संख्या चोवीस वर बारा चेंडू आणि सत्तेचाळीस धावांची गरज

सुरेख फटका कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने सनसनाचा षटकार धन्यवाद 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 डीजे मास्टर थांबायला विसरू नका पुन्हा एकदा आड़वा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता राजू सर चेंडूच्या खाली येत आहेत ओ ओ त्यांचा राग थेट दिसतोय दाऊ संख्या तीस वर नाही नाही ना फलंदाज गोलंदाजाची ती आहे गोलंदाजला षटका मारल्यानंतर तो त्याच सेलिब्रेशन करू शकतो प्लीज 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 आतापर्यंत शांत क्रिकेट चालू आहे प्लीज कोणी गालबट लावू नका विनंती करतोय आपला संयम ठेवा प्लीज विनंती करतोय धावसंख्या तीस वर एक्काहत्तर धावांची गरज होती परंतु दोन धावा ह्या पेनल्टीच्या आम्ही मायनस करतोय आणि एकोणसत्तर धावांची गरज असताना धाव संख्या तीस वर अजूनही एकोणचाळीस धावांची गरज चेंडू बाकी आहे तब्बल दहा दहा चेंडू आणि एकोणचाळीस धावांची गरज दहा <प्रुणासी> चेंडू आणि सहा षटकार तीन सिंगल क्रिकेटच्या भाषेमध्ये समीकरण अजूनही आहे धावसंख्या तीस वर शॉर्ट पिच चेंडू ओ ओ खराब क्रिकेट म्हंटल तरी चालेल पूल चा तो पुल करायचा प्रयत्न होता पुल शॉर्ट अनसक्सेसफुल पणे खेळला जातोय पूर्णपणे बीट केलं जातोय धाव संख्या पोहोचते एकतीस वर क्रिक लाईव्ह इव्हेंट्स युट्यूब लाईव्ह देखील स्पर्धक घरी बसल्या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता आणि खऱ्या अर्थाने चार कॅमेऱ्यातून हा क्षण टिपला जातोय तीन कॅमेरामॅन ऑन ग्राउंड आहेत आणि एक ड्रोन शूट डान्सिंग डाऊन विकेट काय जबरदस्त फटका रॉबिन आठवण करून असं म्हटलं तरी चालेल ज्या प्रकारची फटकेबाजी केली जाते बॉल टाकण्या अगोदर चार पावलं पुढे सरकला होता परंतु फटका अजूनही तितक्याच ताकदीने खेळला जातोय धाव संख्या पोहोचते सदतीस वर बत्तीस धावांची अजूनही गरज चेंडू बाकी असतील आठ आठ चेंडू आणि बत्तीस धावांची गरज दोन षटकार जर लागले सात चेंडू आणि बत्तीस धावांची गरज कुठे जाऊ नका मोठी मॅच तगडी मॅच क्रांतीभूमी भिळाशी यांच्या विरोधात अरुण भाऊ मोहिते स्पोर्ट्स फाउंडेशन ओ oh माय गॉड पीछे से दुकान खुली छोड़ी गेंदबाज लूटकर चला गया मागून क्लीन बोल्ड जर देखनी असेल तुमच्यावर लाईन मारत असेल तर लग्न करून घ्या लग्नाचे खूप प्रॉब्लेम चालू आहेत या ठिकाणी प्रवीण जी वंडुसकर महाराज यांना विनंती की आपण मंचावर या आणि दोन्ही फायनलिस्ट संघांना विनंती करतोय की आपण उजव्या बाजूला या सरकार इलेव्हन साई दत्त वॉरियर्स प्लीज उजव्या बाजूला या सहा चेंडू बत्तीस धावांची गरज सहा चेंडू पाच षटकार आणि एक दोन धावीची गरज आहे आणि क्रिकेट मध्ये असे चमत्कार घडलेले आहेत पाणी से नहाकर लिबास बदला जात आहे पसीने से नहा कर इतिहास बदला जात आहे कोण येईल चमत्कार करेल आणि चमत्कारला नमस्कार करायला आम्ही सगळे सज्ज आहोत गोलंदाज निहाल गोलंदाज मार्ग स्वतः निहाल येतोय पाच चेंडू आणि एकतीस धावांची गरज मित्रांनो खऱ्या अर्थाने विचार जर केला तर निहाल ऑलराउंडरची भूमिका बजावतोय पाच चेंडू एकतीस धावांची गरज पाच चेंडू एकतीस धावा पाचही षटकार जरी लागलेत आमचे लाडकी अध्यक्ष बबलूजी पाटील सर यांचं देखील सज्ज स्वागत येस सज्ज आहेत धन्यवाद धन्यवाद दन्यवा, दन्यवा, धन्यवाद धन्यवाद चार चेंडू आणि माफ करा खराब चेंडू खराब चेंडू, खराँ चेंडू। येस yes, पाच चेंडू आणि एकोणतीस धावांची गरज पाच एकोणतीस पाचही षटकार ठोकावे लागतील येस yes, सुरेख फटका कॅच की संभावना हा 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 जबरदस्त फील्डिंग षटकार जर कुठलाही नो बॉल आणि वाईट बॉल जर नाही फेकलात तर अगदी आरामात मॅच मध्ये पकड बनवणार आहेत संघ अरुण भाऊ मोहिते स्पोर्ट्स फाउंडेशन एक नो बॉल जरी पडला तर महागात पडेल किती हवेत अजूनही दोन चेंडू एकवीस धावांची गरज ओ माय गॉड आता खऱ्या अर्थाने विचार जर केला पृथ्वीसिंग नाईक बाबा रजनीकांत जर आले तरच मॅच निघू शकते एक चेंडू वीस धावांची गरज सतरा सतरा माफ करा एक चेंडू आणि सतरा धावांची गरज एक मिनिट थांबा असं सांगण्यात येत दोन चेंडू शिल्लक आहेत का पुन्हा एकदा डॉट बॉल वेल प्लेड अरुण भाऊ मोहिते यांच्या मनात लाडू फुटला असेल येस धन्यवाद धन्यवाद अरुण भाऊ मोहिते स्पोर्ट्स फाउंडेशन तृतीय क्रमांकाचे एक पारितोषिक एक्कावन्न हजार रुपये आणि अरुण भाऊ मोहिते मनात दोन लाडू फुटले असतील येस धन्यवाद यानंतर माईक सोबत आपला नवी मुंबईचा गोड आवाज चॉकलेट बाई म्हणजे ओळखला जातो आणि ज्याने प्रेक्षकांच्या मनामध्ये राज्य केलंय ते आमच्या सर्वांचे लाडके कॉमेंटेटर्स आय्य विघ्नेश सर